मराठा समाजातील दोन मराठा गट मराठा आरक्षणासाठी एकत्र आले असून सोलापूर सकल मराठा क्रांती मोर्चा असं नामकरण करण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी सोलापुरातून 5 लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी सोलापुरात सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अशा दोन संघटना वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत होत्या. त्यामुळं समाजात दोन गट निर्माण झाले होते. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले होते. परंतु समाजाची एकी दिसावी यासाठी मनोज जरांगे यांनी समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार सोलापुरात आता या दोन्ही संघटना एकत्रित येऊन वेगळं नामकरण करण्यात आलं असून त्याचं नाव आता सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चा असं झालं आहे. सर्वजण मतभेद विसरून एकत्र आलो आहोत. येणाऱ्या 20 जानेवारी रोजी शहर आणि ग्रामीण भागातून सुमारे 5 लाख मराठा बांधव घेऊन जाण्यासाठी प्रयत्न असून त्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. काल ट्रस्टीमध्ये कमिटी ट्रस्टी होती. काल 10 ट्रस्टीची नावं घेतलेली आहेत आणि त्याचं नामांतर सुद्धा पूर्वीचं जे होतं ते जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चा सोलापूर असं ट्रस्टीचं नाव करायचं ठरलेलं आहे. आणि या ट्रस्टीमध्ये नवीन घेत आहोत त्यात सन्मान्य दिलीपभाऊ कोल्हे आहेत, सन्मान्य नानासाहेब काळे आहेत, सन्मान्य अमोलबाबू शिंदे आहेत. आज सोलापूर शहरामध्ये सकल मराठा क्रांती मोर्चा या नावाखाली आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे. यापूर्वी सकल मराठा सोलापूर या नावाने सुद्धा समाजाचं काम कार्यरत होतं आणि मराठा क्रांती मोर्चा या नावाने सुद्धा मराठा समाजामध्ये ही चळवळ सुरू होती. पण आदरणीय जरंगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही ठरवलं की समाजामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने संघटना असण्यापेक्षा आपण सगळेजण एकत्रित येऊन जरंगे पाटलांचे हात मजबूत करण्याकरता, मराठा समाजाला न्याय देण्याकरता, आरक्षणाच्या या चळवळीमध्ये उभं राहण्याकरता आपण एकत्र आलं पाहिजे. या आव्हानाने आम्ही सगळेजण एकत्रित होऊन येणाऱ्या सगळ्या काळामध्ये एकत्र हातात हात घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत, जेणेकरून जरंगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कार्यरत आहेत त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा एकजुटीनं आणि संपूर्ण ताकदीनं त्यांच्या सोबत राहण्याची भूमिका या पुढच्या काळामध्ये घेतली. मराठा आरक्षणाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहरामध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा असे वेगवेगळे दोन मत प्रवाह होते. ते आज मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. आमचे 60 लाख पुरावे सापडले शासनाकडे, पण आम्हाला दाखले देण्यामध्ये शासन दिरंगाई करत आहे. त्यांच्या 20 तारखेच्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने आज इथे एकत्र आलो आहोत आणि आजपासून आम्ही सर्व तालुक्याचे दौरे करून सोलापूरमधून 20 जानेवारीला जे लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्या लॉंग मार्चमध्ये जास्तीत जास्त समाज बांधव एकत्रित येऊन 5 लाखाची लोकसंख्या घरटी एक माणूस या आंदोलनात सामील झाला पाहिजे म्हणून आवाहन करण्यासाठी आम्ही सगळे आमचे मतभेद विसरून या मुवमेंटमध्ये एकत्र आलो आहोत. आणि पत्रकारांच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की जास्तीत जास्त मराठा बांधव या आंदोलनामध्ये कसे सामील होतील त्याकरता प्रबोधन आणि प्रचार करण्यासाठी आज ही टीम तालुक्यात जात आहे. यावेळी पुरुषोत्तम बर्डे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पत्रकार परिषदेला माऊली पवार, अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, विनोद भोसले, पद्माकर काळे, संजय शिंदे, श्रीकांत डांगे, अनंत जाधव, राजन जाधव, रवी मोहिते, प्रताप चव्हाण, शशी थोरात, नितीन गायकवाड, विजय पुकाळे यांची उपस्थिती होती.